नमस्कार मित्रांनो, मी संजीव शिरसाट आणि आपण पाहत आहात जिनियस सायन्स यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत एक खूप अतिशय महत्त्वाची एक माहिती शेअर करणार आहे, आपल्याशी देणार आहे, आणि ती म्हणजे बालभारतीची जी पुस्तकं आहेत ते पहिली ते दहावीपर्यंतची सर्व पुस्तकं आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलवर डाउनलोड करून घेऊ शकतो. हा पूर्णतः इंटरनेटचा युग आहे. या युगामध्ये प्रत्यक्षात हातामध्ये कॉपी घेऊन फिरणं शक्य होत नाही आपणास. मग आपल्या मोबाईलमध्ये, टॅबमध्ये, कॉम्प्युटरमध्ये पुस्तक, जे पुस्तक पाहिजे ते सर्वला सर्व पुस्तकं आपण ठेवू शकतो, आणि विशेष म्हणजे सर्व वर्गाची पुस्तकं ठेवू शकतो. मग हे बालभारतीची पुस्तकं आपण डाउनलोड कशी करून घ्यायची, एक महत्त्वाचं माहिती तुमच्याशी मी इथं देणार आहे. जर मित्रांनो आपण आतापर्यंत हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच सबस्क्राईब करा. तर प्रथमतः आपला कॉम्प्युटर अशा प्रकारचा चालू करावा लागेल, किंवा मोबाईलवर सुद्धा हे तुम्ही प्रक्रिया करू शकता. मोबाईलवर सुद्धा या प्रकारची माहिती आपण डाउनलोड करून घेऊ शकता पुस्तकं सर्व. विशेषतः मित्रांनो, NCERTचे पुस्तकं सुद्धा जवळजवळ पाठीमागच्या 15 वर्षापासून उपलब्ध आहेत, आणि पाठीमागच्या 10 वर्षाखाली मी हे डाउनलोड करून घेतलेले आहे, आणि लेटेस्ट अपडेट मी करतच असतो स्वतः. तर आता बालभारतीचे सुद्धा सध्याच्या स्थितीमध्ये पुस्तकं सर्व उपलब्ध आहेत, त्यांना आपण ईबुक असे म्हणतो. मग आपल्या मोबाईलवर सुद्धा हे डाउनलोड करून आपल्या मेमरी कार्डमध्ये ठेवू शकता, आणि कॉम्प्युटरमध्ये सुद्धा वेळप्रसंगी आपल्या गरजेनुसार आपण ते वाचू शकता, त्यांची प्रिंट काढू शकता, आणि शेअरसुद्धा इतरांना आपण करू शकतो. मग त्यासाठी काय करावं लागेल, आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये जे काही गुगल असेल, कॉम्प्युटरमध्ये गुगल क्रोम किंवा मोबाईलमध्ये गुगलवर जा, अशा पद्धतीचं क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर एक तुमच्या समोर एक अशा स्वरूपाचा फॉर्मॅट येईल. अशा स्वरूपामध्ये आपण गुगल क्रोमवर जाऊन क्लिक करू शकता. गुगल क्रोमवर जाऊन क्लिक केल्याच्या नंतर इथे बाल भारती ई बुक्स या स्वरूपामध्ये आपण सर्च करू शकता. या स्वरूपामध्ये सर्च केल्यानंतर आपणास सर्व या ठिकाणी एक यादी येईल या स्वरूपामध्ये असं. तर यावर आपण क्लिक करून बालभारतीच्या वेबसाईटवर जाऊन आपण ही पुस्तकं डाउनलोड करू शकतो या स्वरूपामध्ये. एक अशा स्वरूपाची ई बुक लायब्ररी म्हणून येईल. मग यामध्ये आपणास काय डाउनलोड करायचे आहे, समजा तुम्हास जर टेक्स्टबुक घ्यायचे असेल, टेक्स्टबुक, टीचर्स हँडबुक, वर्कबुक, अदर बुक्स, किशोरखंड या स्वरूपामध्ये, मग आपणास कोणत्या वर्गाची पुस्तकं डाउनलोड करायची आहेत, इथं वर्ग दिलेले आहेत सगळे, पहिली, दुसरी, तिसरी सगळेत. त्यानुसार आपण समजा 10वीच्या वर्गावर क्लिक केला. आपण 10वीच्या वर्गावर क्लिक केल्याच्या नंतर मग इथे वेगवेगळे माध्यम आहेत. समजा मराठी मीडियम असेल तर मराठी मीडियमवर तुम्ही अशा स्वरूपाचं क्लिक केलात की हे सगळे पुस्तकं तुम्हाला इथं पाहायला मिळतील, हे सर्व पुस्तक. त्यानंतर आपण समजा इंग्लिश मीडियमचे पाहिजे असतील तर हे पहा, इंग्लिश मीडियम तुम्ही क्लिक केल्याबरोबर इथं तुम्हाला सर्व सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे सर्व इथे आपणास पाहायला मिळतात. मग आपण फक्त एकच माध्यम ठेवूया, इंग्लिश मीडियम, ओके. तर अशा स्वरूपामध्ये इथं हे पूर्ण आहेत. तर तुम्ही जे पुस्तक तुम्हाला पाहिजे, समजा मी इंग्लिश मीडियम इथं मराठी मीडियम सिलेक्ट केलं, आणि मराठी मीडियमच्या पुस्तक आपण इथं डाउनलोड करून घेऊया. एक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून इथे करून दाखवेन मी, हे विज्ञान आणि तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मग अशा स्वरूपामध्ये तुम्ही या डाउनलोड बटनावर क्लिक करा. डाउनलोड या बटनावर क्लिक केलात की हे पहा, खालच्या बॉटममध्ये इथं पुस्तक डाउनलोडिंग चालू आहे. पुस्तकाची साईज आहे 15.3 MB. अशा प्रकारे पुस्तक डाउनलोड होणं चालू आहे. मित्रांनो, अशा प्रकारे हे आपलं पुस्तक इथं डाउनलोड झालेलं आहे बॉटमला. तर हे पुस्तक ओपन करण्यासाठी आपण अशा स्वरूपामध्ये इथे क्लिक करू शकता. हे पुस्तक या स्वरूपामध्ये इथे ओपन होईल आपल्यासमोर. हे पूर्ण आपण इथे पाहू शकता की पुस्तक हे सी पार्टिशनवर आहे, या स्वरूपामध्ये हे पुस्तक इथं ओपन होतं, ओके. आता मुद्दा असा आहे की आपणास समजा याची फाईल कुठं आहे ही दुसरीकडे सुद्धा आपण उचलून ठेवू शकतो याला. तर अशा स्वरूपामध्ये हे कॉम्प्युटरच्या लेफ्ट साईडला, राईट साईडला वरच्या त्या 3 ठिपक्या असतात, त्या 3 ठिपक्यावर असे क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर डाउनलोड्समध्ये या. अशा स्वरूपामध्ये डाउनलोड्सवर आलात.
डाउनलोड्सवर आल्यानंतर इथे आपणास शो फोल्डर म्हणेल की हा ॲक्च्युली पुस्तक कोणत्या फोल्डरमध्ये आहे सी पार्टिशनवर, तर हे पाहि इथं आहे. मग नंतर तुम्ही याला इथून कॉपी करू शकता किंवा पूर्णतः कट करून घेऊ शकता. मी आता हे कट केलं इथून आणि इथं डेस्कटॉपवर म्हणा किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी ठेवायचे त्या ठिकाणी तुम्ही ते ठेवू शकता हे. आणि मग नंतर तुम्ही याला ओपन करत असताना ओपन विथ इथं आलेले, मग अडोब फायरफॉक्स गुगल क्रोम मायक्रोसॉफ्ट इज मायक्रोसॉफ्ट वर्ड डेस्कटॉप वगैरे या वेगवेगळ्या आणि अँडेक्स यापैकी. आता इथं अडोबच्या सहाय्याने याला ओपन करूया आपण अडोब रीडरने. या स्वरूपामध्ये पुस्तक तुमच्या समोर आलं मित्रांनो, जेणेकरून की आता तुम्ही कधीही पुस्तक यातला कोणताही टेक्स्ट तुम्ही व्यवस्थितरित्या वाचू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा हे आपण घेऊ शकतो. अशा स्वरूपाचं हे एक विज्ञानाचं पुस्तक आलं. याच प्रकारे आपण इतर सुद्धा पुस्तकं डाउनलोड करून घेऊ शकतो. जर आपणास जर पाहिजे असतील तर आपण या स्वरूपामध्ये इथं गेलात, इथं कोणत्याही पुस्तकावर क्लिक करा, ते पुस्तक तुमच्या समोर उपस्थित असेल. तर मित्रांनो, निश्चितच आपणाशी माहिती आवडली असेल तर सर्वांपर्यंत शेअर करा आणि हीच प्रक्रिया आपण मोबाईलमध्ये सुद्धा करू शकतो. तर आपण यासाठी इथेच थांबूयात. धन्यवाद.